लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार. देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान. 4 जूनला होणार मतमोजणी. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये लोकसभेचं मतदान. 19 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान मतदानाचे 5 टप्पे. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल कुणाला? अवघ्या देशाचं लक्ष. 85 वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना घरामधून मतदान करता येणार. तर मतदारांच्या मदतीसाठी अद्ययावत यंत्रणांचा वापर केला जाणार. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा. मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. निवडणूक रोखे हा मोठा घोटाळा. राहुल गांधींची टीका. तर पैसे फेकून राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडली. राहुल गांधी बरसले. मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुनरुच्चार. तर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबरोबर फिरणं हे दुर्दैव. शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. हातकणंगलेमध्ये उमेदवार न देता मला पाठिंबा द्या राजू शेट्टींची मागणी. तर प्रस्तावावरती विचार करणार संजय राऊतांची प्रतिक्रिया. गेल्या 10 वर्षांपासून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक मात्र अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. तर खैरेंवर नाराज असलो तरी पक्ष सोडणार नसल्याची प्रतिक्रिया. रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा. नवनीत राणा पक्षाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा. कमळ चिन्हावरती निवडणूक लढवण्याची शक्यता. नागपूर शहरामध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार सरी. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्याचं मोठं नुकसान. ग्रामीण भागातही गारपीट.